शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीत होणार यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्कामार्फत केला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पवार यांनी सांगितले की अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावावर माझी सही झाली आहे, मुख्यमंत्र्यांची सही झाली आहे. उस्मानाबाद बरोबरच अमरावतीतही महाविद्यालय पुढील काळात होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले आहे. स्वतःही काही करायचे नाही आणि दुसऱ्यांनाही काही करू द्यायचे नाही असे वक्तव्य पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. भाजपने गेल्या 5 वर्षात अमरावतीला वैद्यकीय महाविद्यालय का दिलं नाही असा प्रश्नही पवार यांनी भारतीय जनता पार्टीला केला. भाजप हे श्रेयाचं राजकारण करत असल्याचंही पवार म्हणाले. मागणी केली की ते आम्ही तर ठरवलेलंच असतं, आमदारांनी ठरवलं असतं, पालकमंत्र्यांनी ठरवलं असतं, आम्ही वित्तमंत्री म्हणून ठरवलेलं असतं. आणि मग म्हणायचं बघा आम्ही आंदोलन केलं म्हणून मी आलं आणि मग 5 वर्ष तुम्हाला पुढे थांबवलं होतं, पुढे अडवलं होतं. त्यांना 5 वर्षाच्या करता काय आम्ही बोललो का? स्वतः काही करायचं नाही, दुसऱ्याचं नाव दुसऱ्या मारायचं. आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सिंधुदुर्गला मेडिकल कॉलेज जाहीर केलं आणि उस्मानाबादला मेडिकल कॉलेज जाहीर केलं आणि त्याच उस्मानाबादच्या फाईलमध्ये आम्ही त्याच्यामध्ये असं लिहिलेलं की पुढचं मेडिकल कॉलेज अमरावती नाशिक परभणीला झालं पाहिजे आणि त्याला माझी पण सही आहे आणि माझ्या सहीच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी पण सही केली.